नमस्कार मित्रांनो, आर टी ॲडमिशन 2024-25 हे अर्ज हे आहे सुरू झालेले आहे. परंतु यामध्ये जे आता प्रायव्हेट स्कूल येत नाही आहे, फक्त गव्हर्नमेंट स्कूल येत आहे, त्यामुळे आता आर टी ही गरिबांसाठी संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण यामध्ये आता जे गव्हर्नमेंट स्कूल आहे, या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आपल्याला तसेच ॲडमिशन मिळत आहे. परंतु आर टीसाठी आपण एवढे दिवस जे थांबलेलो आहे, त्यासाठी आर टी कडून आपल्याला फक्त नाराजी मिळवलेली आहे. म्हणजे आता आर टी ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया ही आता काही कामाची राहिलेली आहे असं आपण म्हणू शकत नाही आहे. कारण यामध्ये आता कोणत्याही लोकेशनवरून तुम्ही फॉर्म भरत असाल तर अशा प्रकारे आपण जे लोकेशन सिलेक्ट करतो, त्यानंतर बघा इथे फक्त जे झेड पी स्कूल आहे हे आपल्याला अवेलेबल दाखवत आहे, आणि जे बाकीचे जे स्कूल आहे जसे सेल्फ फायनान्स स्कूल आहे हे आपल्याला नॉट अवेलेबल अशा प्रकारे सर्व लॉग इनमध्ये डिस्प्ले होत आहे. म्हणजे यामध्ये 1 किलोमीटरचं जे अंतर आहे, यामध्ये जर तुमचं घर कुठेही असेल आणि इथे जर 1 ZPची किंवा ॲडेड स्कूल असेल तर तुम्हाला या लोकेशनमध्ये प्रवेश मिळत नाही. तुमचं लोकेशन 3 किलोमीटर असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रवेश दिला जात नाही आहे. तर यामध्ये भरपूर जे यावर्षी जो चेंजेस आलेला आहे, हा जे गरीब विद्यार्थी आहे की जे प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घेऊन शिकू शकत नाही, त्यांना जे 25% आरक्षणामधून प्रवेश मिळत होता तो आता बंद झालेला आहे. म्हणजे आर टी ई गरिबांसाठी संपलेली आहे असे आपण म्हणू शकतो. पण आतापर्यंत वाट बघितलेली आहे की कोणता तरी चेंजेस येईल व हे जे सेल्फ फायनान्सचे जे स्कूल आहे हे विद्यार्थ्यांसाठी परत इलिजिबल करून देण्यात येणार होते असं कळलं होतं. परंतु आता फॉर्म सुरू होऊन 8 दिवस होत आहे, परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंजेस झालेले नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आता समोर जे 30 तारखेपर्यंत जो वेळ दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा आता चेंजेस येणार नाही आहे. म्हणजे आपल्याला आर टीमध्ये अर्ज करूनसुद्धा फायदा नाही आहे, फक्त गव्हर्नमेंट स्कूल मिळणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये अर्ज करायचा असेल, ते विद्यार्थी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला ZPचे स्कूल यामध्ये टाकता येणार आहे. आणि अजून येत्या काही दिवसांमध्ये जर काही अपडेट आल्या, जे की आपल्याला जे सेल्फ फायनान्सचे जे स्कूल आहे हे जर टाकण्यासाठी काही इलिजिबल करून दिले, तर त्याबद्दलची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु सध्या तरी आर टी ई गरिबांसाठी संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,